नागपुरातल्या संघ मुख्यालयाची दहशतवादी संघटनेकडून रेकी, पोलिसांनी सुरक्षा वाढवली. बालभारतीच्या चौथीच्या पुस्तकात ईदगाह नावाचा धडा, धड्यावर ब्राह्मण महासंघाचा आक्षेप. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण आणि अमृता फडणवीसांमधील ट्विटर वॉर पोहोचलं कोर्टात. अमृता फडणवीसांकडून विद्या चव्हाणांना अब्रू नुकसानीची नोटीस. मालेगाव स्फोट प्रकरणी 16वा साक्षीदारही उलटला, आरोपींना ओळखत नसल्याची साक्ष. खासदार साध्वी प्रज्ञासिंह प्रमुख आरोपी. मुंबईत तुर्तास लॉकडाऊन लागणार नाही, महापौर किशोरी पेडणेकरांकडून पुष्टी. मात्र सर्वांनी नियम पाळले पाहिजेत, नागरिकांना खडसावलं. मंत्र्यांच्या स्टाफलाही कोरोनाची लागण. वळसे पाटील आणि भुजबळांचे 20 कर्मचारी पॉझिटिव्ह, तर वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसह महसूल मंत्र्यांचा स्टाफही कोरोनाबाधित.